सेवा करो वयोसुद्धला त्याचे पुत्र नातू बंधू यांनी सृष्टी गंज भरली आता त्यांचं सगळ्यांचं चरित्र मला श्रवण करायची इच्छा आहे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली पण सुरदेव सांगू लागले राजा अरे मनुचा वंश तर खूप मोठा आहे वैवस्वत मनुचा वंश सुद्धा खूप मोठा आहे पण राजा विचार जर केला तर हा वंश वर्णन करायचं म्हणलं तर शेकडो वर्ष तरी गेले तरी त्या वंशाचं वर्णन करता येणार नाही मग जरा थोडक्यात ऐक म्हणले तुला थोडक्यात तो वंश सांगतो श्रूयता मानव वंश प्राचुरेण परम तप न शक्यते विस्तरतो वक्तुं शक्यते परावरेषां भूतानां आत्माय पुरुष पर सलिवा सिरिदं विश्वं कल्पान्वयेन न किञ्चित् गोपाल कृष्ण भगवान की जय राजा मनु वंशाचं वर्णन थोडक्यात ऐक म्हणले अरे जे परम पुरुष असणारे परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे जे आत्मा आहे आणि प्रयत्न वेळाला फक्त तेच येते होते आणि त्या वेळाला त्यांच्याच नामे कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे ब्रह्मदेवापासून मरीची आत्री पुनः पुनस्त्य पुन्हा ऋषींची उत्पत्ती आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची झाली त्यांचे पुत्र कश्यप त्यांचा त्यांना दक्ष कन्या आदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य हा पुत्र झाला विवस्वानाची संज्ञा नावाची पत्नी आहे तिच्यापासून श्राद्धदेव मनुचा जन्म झाला परीक्षिता सहिर्णी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून दहा पुत्र झाले इक्ष्वाकू नर शर्यादी दिष्ट दृष्ट करुष नरिश नरिश त्याचप्रमाणे प्रशद्र नभ आणि कवी हे दहा मुलं झाले एक वशिष्ठ मुनी आहे आणि त्या वशिष्ठ मुनीच्या हाताने त्यांनी मोठा यज्ञ केला त्याला त्या यज्ञाला एक पुत्र कामेष्ठी म्हणा किंवा हा जो यज्ञ आहे मित्रावरून देवतेचा यज्ञ म्हणतात त्या वेळाला श्राद्धदेवाची पत्नी श्रद्धा हिला मुलगा होण्यासाठी तो यज्ञ केला श्रद्धेनं भोत्याकडे जाऊन भोत्याला सांगितलं महाराज मला मुलगी झाली पाहिजे मला मुलगा नको म्हणजे का हे मुलगा मोठा होतो शाळेत जातो दहावी बारावी काय शिक्षण करायचं ते करतो आणि मग तिकडंच आणखी नोकरी लागते त्याला कोणीतरी एखादी पत्नी मिळते आणि लग्न झालं की ते लगेच आपले आणखी संसाराला लागतात पण मुलगा कधी मायबापाच्या हाताखाली काम करू शकत नाही जर तो आई वडिलाजवळ राहिला तर ठीक आहे पण शिकला की तो नक्कीच आणखी तो काम करू शकत नाही तो त्याचं जीवनाचं काम करू शकत पण मुलगी झाली म्हणजे मुलगी लहान जरी असली तरी तिला म्हणता येतं बाई आण मुलग लहानपणी आणतवा तिला स्वयंपाक करता येतो आणि ती आपल्या हाताखाली काम करते मोठी जरी झाली तरी लग्न होईपर्यंत ती आईकडे असते आईवर तिची जबाबदारी असते आणि विशेष म्हणजे मुलीचं लग्न जरी झालं तरी मुलगी दोन कुळाचा उद्धार करू शकते एक बापाकडचं कुळ आणि दुसरं पतीकडचं कुळ दोनही कुळाचा ती उद्धार करते म्हणून मुलापेक्षाही मुलगी श्रेष्ठ आहे असं मला वाटतं आणि महाराज मला मुलगीच व्हावी असा मंत्र म्हणा तुम्ही म्हणाल असे मंत्र आहे का महाराज मुलगा किंवा मुलगी तुम्हाला वाटत ते होतं मुलगा म्हणला तर मुलगा होईल मुलगी म्हणलं तर मुलगी होईल कारण ऋषी मुनीनं आपल्यासाठी सर्व काही करून ठेवलेले आणि महाराज लक्ष जर दिलं मुलगा म्हणलं तर मुलगा होतो मुलगी म्हणलं तर मुलगी होतो बघा ऋषी मुनीच्या तपाचं तेज आहे ऋषी मुनी म्हणलं तर मुलगा होतो
ऋषिमुनींनी म्हणलं तर मुलगी होते. या ठिकाणी होत्यानी तसे मंत्र वापरले, यज्ञ पूर्ण झाला आणि श्रद्धेला तो प्रसाद दिला. श्रद्धेला त्या वळाला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि सुंदर एका मुलीला तिने जन्म दिला. तिचं नाव ठेवलं लीला. श्राद्धदेव म्हणू लागले, महाराज ऋषिवर्य वशिष्ठ महाराज एवढा मोठा खर्च केला, यज्ञ केला आणि काय म्हणले, आम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगीच आली. अहो तुम्ही काय करा, आम्हाला या मुलीचा मुलगा करून द्या. आता मुलीचा मुलगा कसा काय करता येईल? पण महाराज महाराजांनी मुलीचा मुलगा केला. Oh.